गणेशाय नम श्री सरस्वती देवी नम श्री गुरुवे नम श्री साबसदा शिवाय नम ओम नमोजी शिवा अपरिमिता आदि अनादि पूर्ण पूर्णपरद ब्रह्मानंदा शता हैरावत जगतद्वारा ज्योतिर्माये स्वरूपा पुराण पुरुषा चक्र चालका विनाशा अनंत वेशा जगत पे जय जयक्षा पंचवंदना कर्म कर्माध्यक्षा शुभ चैतन्या विश्वभरा मोच गहना मनो मनोज मनोजदहना मनोहरजो भक्तवस वासलभव वल्लभ भक्तवल्लभ तो हिमनगर मात भालमलोचन मलोचन घृ उमानाथ मस्तकी सुधीर्ण विलार्जित जाती सुमन जी पशुर प्रिया त्रिपुरातक यश पति मित्र दशम पार्तक दशम विदेशक मुर्ण निश्र निश्रलक तव मस्तकी विशाल भाडा कर्पूर भक्ष काक्ष विश्व साक्षी भस्मलोचन भयमोचन व्यवहार जो जो सर्वाधी अत्यंत कारक त्रिशूल वसत स्कंदतात चर्मवसत वंदन माया विपरी दहन जो जो सच्चिदानंद निर्मळ शिव शांत ज्ञान घन चळ जो भानु कुटी तेज ढळ सर्व काळ व्यापक जो सकल्प कमल मोचन अनंत ब्रह्मांड नायक जगत रक्षक पद्मा जातात मनोरंजन दश दश शतक दश ने सुरभूषर ओहोरात्र भवातक भवानी वरा श्वशावासी गिरा अगोचर जो स्वधीन तीरवीर विश्वेश्वर काशीराज जो व्यामहरण व्यालभूषण जो जगतामन अंधर कर्म मर्दन ओंकार महाबलेश्वर आनंद घन मर्द गर्द भजन जो अमित गर्भ मुनी जो दिगंबर अवय रहित उजनी महाकाल कालातीत काला स्मरणे कृतभय भयनाशी पुरित कानश्वरा जो निज चित्त कोमचंद्र वर्ण फहर धुणे सनातक जो उमा हृदय पज किर जो निज जन हृदय भस्म जो सोमनाथ शशी शिखर विहिरी देश कर लोचन समुद्र रुद्राक्ष भूषण रुद्रावतार भीम भी भी भयङ्कर भीमा शङ्कर तपाईँ जा नगदमन नागभूषण नगेन्द्र कुंडल नाग, नाग चर्म परिधान्य ज्योतिर्लिंग नागनाथ ना क्षन गाजनकजोत्रुजनकवयक बाणवल्लभ रोग वैद्य त्रिपुरहारक वैजनाथ दुतदो त्रिनयन त्रिगुणतीत त्रिविदे राज भेदरहीत त्र्यंबकराज लश शांत बालहर जो कामसिंधु रविदारक कंठीरव जगत दान दनक कृपा कर्व हिमंत मन्त, हिमंत नगवासी हेमतीधव हिम केदार माया पंचकूट निशी दिन गाती अभय गुण नाही जयादिमध्यवसाना माल्मिक अर्जुन श्री शैलवासी जो शुक्रदी जनक का भुज संता फरहर जोडुनी कर जेने हो शिष्ट रामेश्वरा जगत जगतगुरु शिया शिवा सर्वोत्तम आज अजित ब्रह्मानंद धाम तुझा वर्णवावया महिमा નિગમા તર્ક બ્રહ્માનંદ શ્રી ધર પાર તત્વ કાદરી સહિત મેંદી નીચે વજન કરાવ્યા તાજવાનુ કોઠુન વ્યામ સાઠવે સંપૂર્ણ એ સે સાઠવન કોઠુનાનુ મેંદિની વસનાચે ત્યાં માપે મોજુ મોજુઆતા प्रकाशमय आदित्य दीप सरता केची होय करुणी करुणीजल जलध्री मशी पात्र सुरदिम्य लेखिनी विचित्र करुणी कंज कन्या तेही जेथे राही तटस्थ तरी आता केवी करू ग्रंथ तरी तू मनी धरी यथार्थ परी काय एक न होय द्वितीयाचा किशोर इंदू नेने दशी वाहासी दीनबंधू तैसे तुझे गुण करुणा सिंधू वर्णितसे अल्पमत्यवती हृदय मळात भेदित गेला तव गुण निर्माण अंतन कळिले समूळ तोही तटस्थ राहिला जेथे मी मंदमती किंकर केवी कुरुमू शके महिमा बर परी आत्मस्वार्थक साचार तव गुणवर्णावी मी मीन झालो ऐसे शब्द एकता साचार तोषला दक्षिणीवर म्हणे शिव शिवलीला मृत ग्रंथ परीकर आरंभी आरमबीरस भरित मी तैसे धरुणी शिशुचा हात अक्षरे लिहिल पंडित तैसे तव मुखे मम गुण समस्त सुरस अत्यंत बोल बोलवी मी श्रोते भावे साधन चित्ती स्कंद पुराणे बोलला श्री शुकाध शूलीला मृत ग्रंथ शूलिला मृत ग्रंथ ब्रह्मंत खंड जे न्यामी शार सुमती सुता प्रति प्रश्न करीती तू तू चिंदा काशीचा रोहिणी पती तरी तृप्त श्रवण च कोरा तुवा बहुत पराणे सुरस श्री लीला वर्णिला विशेष अगाध महिमा आसपास दशावतार वर्णिले भारत रामायण भगव भगवंत ऐसा श्रवण झाले तृप्त परी शिवलीला अमृत उदरत श्रवणद्वारे प्रसन्न करू यावरी वेदख्य शिष्य सुत म्हणे का आता दे देवणी चित्त शिव पदमास्त श्रवणे श्रवणे पर पार्वती जळती आयुराग्य ऐश्वर्या अपार संतती संपत्ती ज्ञान विचार मात्रे देणार श्री शंकरणी निजागे सकळ तीर्थ व्रताचे फळ महा मखाचे श्रेय केवळ देणार शिवचरित्र निर्मळ श्रवणे कमन सकळ यज्ञ माजी यप यज्ञ थोर म्हणाल जपावा कोणता मंत्र तरी मंत्र राज अष्टक्षर विज सहित जपावा दुजा मंत्र शिव पंचाक्षर दोहीचे फळ एकची साचार उत्तरी संस संसार मरण पार सुर सुरऋषि हाची जपती दरिद्री दुःख भय शोक काम क्रोध पालक का, इतुक्या सहित सहारक शिवतारक मंत्र धुत्री कारण सी हाची कल्याण करता मंत्र राज संपूर्ण गाद मैमान वर्ण नवग्रहात वासनमनी थोर जैसा मंत्रात शिव पंचक्षर कमलाद्वारे कमलावर होरात्र हाची जपती शस्त्रमाजी वेदांत तीर्थमाजी प्रयाग दूत महाशमशान क्षेत्रात मंत्रराज जैसा हा शस्त्रमाजी पशुपत देवामाजी कैलासनाथ कनकाधिक जैसा पार्वतात मंत्र पंचक्षरी ते हा केवळ परम तत्व चिंदा मंत्र परम ब्रह्म हाची तारक मंत्र तीर्थव्रताचा संभावून टाकावे हा मंत्र आत्मा प्राप्तीचा खाणे कैवल्य मार्गीचा प्रकाशतरणी हाची जप शुद्ध अधिकारुणी हाची जप मुख्य चहुवर्णी गृहस्थ ब्रह्मचारी आदिकारुणी दिवस जनी जप जागृती स्न येता जाता उभे असता निद्रा करिता कार्य जाता बोलता भंडता सर्वदाही जपावा शिवमंत्र ध्वनी पंचाननिता दोष वारण उभयची सांडिता प्राण न लागता शन भस्म होती न्यास मातृ का विधी आसान न चलगे लगे जपावा प्रतिकरुण शिव शिव उच्चारुणी पूर्ण शंकर येऊणी पुढे उभा अखंड जपती जय हा मंत्र त्यासी निजागे राशी त्रिनेत्र आपुली अगाधी सावळी करी पंचवस्त्र होहळ रक्षी मंत्र जप काली योगिनी शिव म्हणे मी तुमचा ऋणी परी तो मंत्र गुरुमुखी करुणी घेई जे आधी विधी करावा मुख्य वर्ण भक्ती वैराग्य दिव्य ज्ञान सर्वज्ञ उदारा दयाळू पूर्ण या चिन्हा करून मांडी ती जो मित भाशनी शांत शांतदांत अंगी मनित्व दीत्व हि सकती विरक्त तोची गुरु करावा वर्णान ब्राह्मण गुरु हा वेदवचनी निर्धारू त्यापासून हा मंत्रू करुण ध्यावा प्रतिने जरी आपण सी ठाऊ का मंत्र तरी गुरु मुखे द्यावा निर्धार उगाची जपे तो विचार परीनिष्कळ काम उदक का जो का प्राण गुरु विहीर त्याशी ज्ञान कथिले बहुत परी त्याच मुखन पहावे वेदशास्त्र शोधून जरी झाले अपरोक्ष ज्ञानी करी संतानी चर्चा गुरुविना तरेना एक म्हणती सपनी आम्हा ते मंत्र सांगिला भगते आदरे सांगे लोकाते परी तो उरुविना तरेना प्रत्यक्ष येऊ येऊनिया देव सांगितला जरी ब्रह्मभाव तरी तो न स्वयमेव गुरु श्री शरणा मोजी बंधुनी गायत्री मंत्र जपेतो भ्रष्ट पवित्र वर वराविने वरा ब्रह्मांडी समग्र व्यर्थ मिळूनी तो वाचक झाला बहुवस परी त्याचे न चुकती गर्भवास म्हणून सांप्रदायुक्त गुरुस सा शरण जावे निर्धारे जरी गुरु केला भलता एक परिपूर्ण संप्रदाय नसे ठाऊक तसे गर्भाधास सौम्यक वर्ण व्यक्ती स्वरूप कडेची असा त्या मंत्राचे सुरक्षण उत्तम श्रेष्ठी करावे पूर्ण काशी गुरुक्षेत्र निमिषा शत्र विष्णुक्षेत्री सुंगम पवित्र स्थळी जपावा संपूर्ण तरीय विषयी पुरातन उत्तम कथा सायका श्रवणी पठणी निधी दिनध्यास्त आदरे धरुणी दिवसेंदिवस अनुमोद देता कथेस सर्व पापास भक्ष होय श्रवण मनने निधी ध्यास धरिता साक्षात्कारी होय सरस ब्रह्मद्या मार्गस्थ तामस श्रवणे पावन रामनगर यादववंशी यादव वंशी परमपवित्र दशर नामे राजेंद्र अतिउदार सुलक्षणी सर्व राजे देती कर कारभार कर जोडणी नमिती वारंवार त्याच्या मुकुट रत्नी किरणे साचार प्रपदे उजळली मुकुट मुकुट घर्षणे करुणी की किरो पती दिसती चरणी येथे संत वसत पसरोणे पाल पालनिली कुंभिनी हे उभय यशो ध्वज जैसा शरण काळीचा ध्वजराज सकळ प्रजा आणि कल्याण जयाचे तसा गुरु द्वितीयाचा हिमाक्ष ठेवी ऐश्वर चढे विशेष जो दुर्लस स्पर्शन करी कल कालांत बुद्धी धर्म पत्नी सी रत स्वरूपाच्या तुळीजे रमानाथ दान शास्त्र समस्त याचकाचे दारिद्र्य निपटी भुजावरी जगद स्मरण जेथे प्रज्वळ ठानन चढे रणी हुन कोठ राघये भुरुये जैसे चतुर्दशा विद्या चौसष्ट काळ आगडी तेवी कळतथळीचा आवळा जेने दानमेघे निवटिला दरिद्र घुरोडा या बोलने अतिमधुर मेघ गर्जे जेवी गंभीर प्रजनाना चिंता मयूर नृत्य करती स्वनंदे ज्याचा सेना सिद्धू देखुणी अवधूत जलसिद्धी होय भयभीत निष्कळ अंबरीचा ध्रुव सत्य वचनतेनी च चढेनी त्याचा कांता आ, काशी राजकुमारी कलावंती तिचे स्वरूप वर्णी सरस्वती विश्व वंदने करुणिया जे लावण्य सागरीचा लहरी खजनाक्षी बिंबाधरी मृगुभाषणी वि, विकसुरी संगमणा हरिमध्य शशी वंदना भुजगवेणी अलंकारा शोभे जिची तनुवाणी दश झुळती जैसी हिरकणी बोलता सदनी प्रकाश सकळ कला या लागी कलावंती नामे पूर्ण जे सौंदर्य वैराग्यची रत्नी जे निधान चतुरभूमीचे अंगीचा सुवासन माये सदनात जेथे मुखब्य देखता नेत्र धरी पाहताना पुरेची नूतन माणिसी आकर्षित रायाचे मन बोलवून पाठविले प्रतिकरुणी परितेना याची प्रातिता स्वरूप शुगा जाडे पसरुणी आकर्षित नुप्रसा माप समिन या लागी दशा हर्ज राज उठून आपणाची गेला निजपासून म्हणे शृंगार वल्भी तनुरुक्षाशी अलिंगी उत्तम पुत्र फल पसवसी जगी अत्यानंदे सर्व शृंगार सुहास्य वंदन मेलाडे म्हणे म्या उपासिला शशी शशी मोडा सर्व व्रतस्त से जे स्त्री रोगिष्ट अत्यंत गर्भिणी किंवा रुचिसा व्रत रुद्ध अशक्त न भोगावी स्त्री पुरुषे हर्षयुक्त असावी तरुण रूपवंत अष्टभोगे हो युक्त चिंताग्रस्त व्रत दिना निरसोणी उत्तम काळी षंडसभक्षु मग ललना प्रतिकरुण राज लक्ष सत्य राव काम मंदे वक्त प्रचंड रती वसरुणी दुर्दंड लिंग न देता बाळे प्रचंड शरीर लोहा गरला तृप्त अत्यंत तैसा कलावंतीचा तनु पोळत नुप्न वेगळा होणे पुसत तैसा ऋतांत शृंगार सद सदनविलासिनी मम हृदय नंदी विधीमणी सकळ संशय टाकणी मुडी होऊन गोष्ट सांग मने हे राजच्या मुकुटाव तंत क्रोधे भरून मानस माझा गुरु स्वामी अनुसयात्म महाराज या गुरुचे परम पवित्र मज दिसला शिव पंचाक्षरी मंत्र तो जपावा हो रात्र परम पावन उनितमी मंगळ शीतळ अत्यंत तव कलेवर पापयुक्त अभग्य गमणी कले विचार विचाररहित वक्ष्य तितके श्री गुरुदेव राजेंद्र आहे त्रिकालज्ञी तुच जप तप निवारण घडले नाही सर्वथा घडले नाही गुरु घडले नाही गुरुसेवन पुढे राजती नरक दारुन एकतारावा अनुतापे करून सदित जाहला म्हणे कालावती गुण गंभीर तो शिवमंत्र मज दे आदरेज ज्याच्यानी जपे सर्वत्र महापापे भस्म होती ती म्हणे हे भुवजेंद्रा मज सांगावा नाही अधिकार मी वल्लभ तू प्राणेश्वर गुरु निर्धारी तुझ माझा तरी यादव कुडी गुरु वशिष्ठ गर्गमुनी महा राजश्रेष्ठ जो ज्ञानी माझी दिव्य मुकुट विद्या वरिष्ठ तया तयासी तयाची जैसे वरिष्ठ वासुदेव ज्ञानी तैसा महाराज गर्गमुनी त्यांनी नुप्रश्रेष्ठ शरण जावणी शिव दीक्षा घेई जे मग कालावती सहित भूपाळ गर गर्ग श्रमी पातला तत्काळ साष्टांगण मुना करम कमळ जोडणी उभा ठाकला अष्टभावे दाटुणी हृदयी म्हणे शिव दीक्षा मज देई म्हणून पुढती मा लागे पायी मिती नाही भावार्थ यावरी तो गर्गमुनी कृत्यार्थ भगिनी तिरी येऊणी पुष्प वृक्षातडी बैसुनी स्नान येता सांग केले शिवपूजन यावरी दिव्य अभिक्ष अभिषेक केला गुरुसी प्रणे दिव्य वस्त्रे गुरु पूजितानुप्र आदरे गुरु सी भंडारे आशा दारे समर्पिली तनु मन धेनुसी उदार गर्गचरिणी लागे नु नुप्रसन असुण गुरुची वंचित जे आप पामरण ते दारुण्य निरय भोगीती श्री गुरुधरी आपदा आपण भोगी सर्व संपदा कैचे ज्ञान त्या मती गुरु ब्राह्मनंदन भजे जो एक मनती तनु मनोधन नाशिवंत गुरुसी काय अर्पुन परम चांडाळ त्याचे शठ ज्ञानी कदा वरदन पहावे सिक सिक शिक विद्या शिक ज्ञान शिक वैराग्य चतुर्वेद चतुर्वेदशास्त्र आला पडून झिंक पठण तयाचे तैसा खर चंदना षष्टी देवी व्यर्थ फिरून देवी मापे तंडुल मोजून इतके इकडोनी तिकडे टाकीती नाना शुर इशुरस गाळी तर सेविती रस निव्हाडी की पात्रात शर्करा साठविली परी गोडी न कळे तया असोन न अभाविक खड जैसा नव्हे तो दशनुपाळ शंडोचारे निर्मळ केले पूजन गुरुने उभा ठाकता कर जोडण मग तो गर्ग हृदयी धरुण मस्तकी हस्त ठेविती शिव पंचाक्षर मंत्र सांगे हृदय आकाश भवनी उगोला निज अज्ञानतम तेच शनी निरसुण आले अद्भुत मंत्राचा महिमान रायची कोट वर्धी काकणी गुण पडले झाले ते एकाचे फंडतीची बाहेर आले अवधेची भस्म होऊन गेले संख्या नाही तयाचे जैसा किंचित पडता कृक्षान दूध होई कटकवन तैसा काक गेला जडून देखु राव करी गुरुसीन सीन पुसे नुप्र काक कैचे निघाले अहूप माझे झाले दिव्य रूप निर्जरावणे आगडे गुरु म्हणे साक्षेप अनंत जन्माचे महापाप बाहेर निघाले काक रूपे शिवमंत्र पण ताबे भस्म झाला निकषेप झाला नुप्र वर गुरु स्तवन करी वारंवार धन्य पंचक्षरी मंत्र तू धन्य गुरु पंचक्षरी पंचभूताची झाडणी करुण सावध सावध केले मजला गुण वेद निरसून केले पावन गुरुराया पंचवीस तत्वाचा मेळ त्यात सापडलो बहुत काळ क्रोध महिषासुर सबळ कामवेताळ धुसमुसी अशा मनसा तृणा कल्पना भ्राती भुली इच्छा वासना हे यक्षिनी नाना विकटबी हे मजा अवधा माया मेळ तुवा निरसिला तत्काळ धन्य पंचाक्षरी मंत्र निर्मळ गुरुदया धन्य तू सहस्र पर्जन्य मजन्यानी झाला समस्त पाप जळती अख्यात काकरूपे रूपे देखुणी म्या सुवर्ण श्वेत भक्ष भक्षक सुरापान गुरुत तल्लक पद्मा गमन गुरु निधन ऐसा नाना महापापे गोहत्या धर्म धर्मलोपन स्त्री हत्या गुरुहत्या ब्रह्म छड परनिंदा पशुहिंसा वृत्तीहारक अभग स्त्री गमण मित्रद्रोही गुरुद्रोही विश्वद्रोही विद्रद्रोही प्रसाद भेद लिंगभेद पाहि हर हरभेद ज्ञान चोर चोर पक्षीघात पाखंडमती मिथ्यापादक भेद बुद्धि भ्रष्ट मार्ग स्थापन स्त्री दु दुराचारी कृत्यार्थ पहारक, कर्म भ्रष्ट तीर्थ महिमान उच्चिष्ट मातृ हतक पितृ पितृहत्या दुर्बल घातक कर्म दिन हत्यारी पाहत पैशून्य ऋणदाहक पीडिती सज्जन गोत्रवध कन्या विग्रह गोविग्रह रुद ग्रामदाहक आत्महत्या पाहे भूर्णहत्या महापापक ही महापापे सांगितली शुद्र पापे नाही गणिली इतकी काकरूपी निघाली भस्म झाली प्रत्यक्ष काय गाठी पुण्य होती परम म्हणून नरदेह पावलो उत्तम गुरुप्रसा गुरु गुरुप्रतापे गुरु तारलो निसीम काय महिमा बोलू आता गुरु सस्तवन करुणे अपार ग्रामासी आला दशाह नुप्रवर सर्वे कलावरती वर, चतुर केला उद्धार रायाचा जपता शिवमंत्र निर्मळ राज्य व वर्धमान झाले सकळ अवर्ध दोष दुष्काळ देश पळाले वैधव्य रोग आणि मृत्यू नाहीसे कोठे देशात अलिंगिता कलावर्तीचा शशी एसी शीतळ वाटे व वा भजनी लागिले सकळ जन घरोघरी होता शिवकीर्तन रुद्र अभिषेक शिवपूजन ब्रह्मभोजन यथाविधी दशहरायाचे आख्यान ते लिहिती एक करीती पठन प्रतिकरुण ग्रंथ रक्षण अनुमोदिक देती जे सुफळ त्याचा संसार त्याशी नि, निजागे रक्षी श्री शंकर धन्य धन्य तेची नर महिमा शिव शिवमहिमा जे पुढे कथा सुरस फार अमृता होना रसिका सार एक तो पंडित चतुर गुरु भक्त जो पूर्ण ब्रह्मानंद शुळपाणी श्रीधर मुखा निर्मित करुणी तोही बोलविला विचारून पहावे मणिनिर्धारे श्रीधर वरद पांडुरंग येथे श्रीधरिले शिवलिंग पूर्ण ब्रह्मानंद भंग नव्हे विरंग कलांतर्य शिवम अमृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मखंड परतोष सज्जन खंड प्रथम प्रथमध्यायी गोडाहा